कर्मवीर दादासाहेब गायकवाड, संपूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड, जन्म 1902 नाशिक या ठिकाणी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ सहकारी आणि दलित समाजातील आदरणीय व्यक्ती. इसवी सन 1927 महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह आणि 1930 नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह, या सत्याग्रहामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबरीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही दादासाहेब गायकवाड अग्रभागी होते. भूमिहीन शेतमजुरांच्या प्रश्नासाठी सरकारविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. प्रबुद्ध भारत या नियतकालिकाचे संपादक अध्यक्ष म्हणूनही दादासाहेब गायकवाडांनी काम केलं. शेड्यूल कास्ट फेडरेशन व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून दादासाहेब गायकवाड यांचा उल्लेख केला जातो. भारत सरकारतर्फे दादासाहेब गायकवाड यांना पद्मश्री हा किताब देण्यात आला. पुढे 1971 कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाले. असे होते दादासाहेब गायकवाड. धन्यवाद.